प्रभु राम चंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। चारी बोटे रीति चिति नाई उल्ली वन राती सोड़ा वया चिता सती शीघ्र गति चलिले। या ठिकाणी सर्व जे असणार देशोदेशीचे वानर त्या ठिकाणी एकत्रित त्या समुद्र तीरावर जमलेले आहेत। एवढे त्या ठिकाणी असंख्य वानर आहेत त्या संख्याची गणती सुद्धा करता येणार नाही। नाथ बाबांनी सांगितलं की जे असणारे हे चार बोट आहेत आणि या चार बोटामध्ये किती जास्त जास्त सांधा नाही। एवढी गर्दी त्या ठिकाणी झाली की ही पृथ्वी असणारी जसे बोट एकमेकाला लागून आहेत एवढं सगळं या पृथ्वीवर म्हणजे समुद्र तीरावर सर्व देशोदेशीचे वानर आस्वान माकड सर्व या ठिकाणी जमलेले आहेत। कशासाठी? सीतेचा शोध घ्यायचा आहे। तुम्ही आम्ही सर्व जे असणार शोधच घेत आहेत। मग तो शोध कुठल्याही प्रकारचा असो सगळ्याला जे असणारा तुम्हाला आम्हाला सुखाचा शोध पाहिजे आहे। आपण प्रत्येक जे असणार सुख शोधण्यासाठी त्या ठिकाणी सर्व कार्य चाललेलं आहे। मग या सर्वांना सुद्धा भगवान प्रभू रामचंद्राच्या कार्यामध्ये सगळ्यांना सहभागी व्हायचं होतं। मग आपण जसं सुख शोधतात तेही त्या ठिकाणी सुखाचा शोध आदिमाया शक्ती जी असणारी तिला जे असणाऱ्या भक्तीचा शोध त्या ठिकाणी घेण्यासाठी भक्तीचं दर्शन घेण्यासाठी किंवा प्रभूच्या कार्यासाठी सर्व एकत्रित आलेले आहेत। वानर वीर चालता धरणी रज कण कोंदले गगनी सूर्य लोपला मध्यानी काळाच्या मनी चळका। मग एवढ्या बलाढ्य जे असणारे सूरवीर त्या ठिकाणी वानर सेना आहेत की एवढी गर्दी झालेली आहे की त्या गर्दीने जे असणार ह्या धुळीचे कण आहेत या धुळीचे कण जे असणाऱ्या सूर्यमंडळापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत की दुपारी 12 वाजता सुद्धा जे असणारा या धुळीच्या कणाने सूर्यमंडळ जे असणार व्यापून गेलेलं आहे त्याच्यावर अंधकार आलेला आहे। अंधार दुपारी पडावा एवढा जो असणारा त्या ठिकाणी सर्व सेना त्या ठिकाणी आलेल्या एवढा असंख्य सेना त्या ठिकाणी आलेली प्रभू रामचंद्राच्या कार्यामध्ये सर्व जे असणारे सहभागी झालेले आहेत। सूर्य लोपता मध्याने गाई परतल्या गोठणी पक्षी कळकळती गगनी देव विमानी कापती। मग त्या ठिकाणी एवढं जे असणार भर दुपारी जे असणार सूर्य मध्यान्हाला आलेला आहे। मग एवढा तळपता सूर्य जरी असला तरी यांच्या जे असणाऱ्या धुळीकराने किंवा या सर्व सैन्याच्या गर्दीमध्ये तो दुपारीच अंधकार पडलेला आहे। सर्व जे असणाऱ्या गाई रानामध्ये चरायला गेलेले आहेत त्या आपल्या वासराच्या ओढीने त्या ठिकाणी संध्याकाळ झालेली आहे की काय असं समजून येऊ लागलेले आहेत। पशु पक्षी आपापला घरट शोधू लागलेले आहेत। नव्हे नव्हे त्या ठिकाणी जे असणार सूर्य मंडळ झाकळून गेलेलं आहे। काळाला सुद्धा जे असणारा धाक निर्माण झालेला आहे। सर्व देवता जे असणाऱ्या विमानामध्ये ही सर्व जे असणार दृश्य पाहण्यासाठी आलेले आहेत त्यांना सुद्धा जे असणारी भ्रांती पडलेली आहे। एवढा असंख्य जे असणार वानर सेना या ठिकाणी एकत्रित आलेली आहे। वानर वीरा हो रात्री वाटण घेऊन ही विश्रांती निघाले। मग त्या ठिकाणी एवढे शीघ्र द्या सर्व जे असणारे मोठमोठे बलाढ्य वीर होते कार्यामध्ये सर्व जे असणारे तत्पर होते आणि स्वामीचं जे असणार कार्य आहे त्या ठिकाणी सर्व कसल्याही प्रकारचा आळस त्यांच्या ठिकाणी नव्हता। आळस भय सर्व जे असणार निरसून टाकलेलं होतं आणि एकच ध्यास त्यांच्या चित्तामध्ये होता की या ठिकाणी आपल्याला जे असणार आपला राजा सुग्रीव आहे। सुग्रीवाच्या आज्ञाने भगवान प्रभू रामचंद्राचं कार्य आपल्याला या ठिकाणी कार्यामध्ये सहकार्य करायचं आहे आणि त्या ठिकाणी लंकेला जाऊन राजा रावणावर विजय संपादन करायचा आहे आणि सीतेला त्या ठिकाणाहून घेऊन येऊन सर्व जे असणारी विजयाची गुढी उभवायची आहे असं सर्वांचं जे असणार मनोबल त्या ठिकाणी वाढू लागलेलं आहे। श्रीराम कार्याचे निज सुखा वानर नाटवे ताण मुखा निद्रा विसरोणी दक्षिणा मुख चालले। मग त्या ठिकाणी हनुमंत महाराज सुखुजी महाराज आहेत की
काही काम नाहीत का, पण यगवार जे असणारा हा ध्यास मनामध्ये निर्माण झालेला आहे की आपण काही ना काही या ठिकाणी हा मानव देह जे असणार आपल्याला निर्माण झालेला आहे, मग या भक्ती मार्गामध्ये आपण जे असणार उडी घ्यायची आणि अहो रात्र जे असणार नामचिंतन त्या ठिकाणी साध्य करायचं. हा जो असणारा नरदेह आलेला जन्माला नरदेहामध्ये आपण जन्म घेतलेला आहे त्याचा तो देह सत्कारणी लावायचा आहे, देवाच्या कारणी लावायचा आहे. म्हणून या ठिकाणी आपण जसे तत्पर आहेत तशाच प्रकारे ते सर्व जे असणारे वानर प्रभू रामचंद्राच्या सेवेमध्ये तत्पर आहेत. त्यांना कसल्याही प्रकारचा आळस निर्दा भय कदापि त्यांच्या मनामध्ये राहिलाय, बेडर त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या कार्यामध्ये निर्मग्न झालेले आहेत.